फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. एकीकडे राज्य शासनाने कोरोनाच्या अदृश्य शत्रूवर मात करीत असताना कठोर उपाययोजना करत आहे. संचारबंदीचे आदेश बजावल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात केवळ अपवादात्मक परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर जाता येते. मात्र पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे मजुरांचे लोंढे महानगरातून गावाकडे निघत आहे. ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून शेळ्या मेंढ्यांसह निघालेले ऊसतोड कामगार राजरोसपणे कोल्हापूरहून हिंगोली जिल्ह्यात पोहोचतात. यावरून जिल्हा अंतर्गत सीमाबंदीचे आदेशाचे पालन होत नसल्याचंही दिसून आलंय. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार बस स्थानकाच्या अलीकडे असलेल्या पेट्रोल पंप परिसरात परभणीकडून कळमनुरीकडे जाणाऱ्या 84 ऊसतोड कामगारांचा ट्रक 31 मार्च रोजी पोलिसांनी पकडला. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील 33 ऊस तोडणी कामगार पुरुष, 36 महिला आणि 15 लहान मुले, कुटुंब, शेळी, मेंढी, बकऱ्या यासह एका ट्रकमध्ये बसून कळमनुरीकडे जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी घेऊन गेले असता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलकेवार यांनी तपासणी करून पुढील आरोग्याची काळजी घेणे सांगितले. एकाच ट्रकमध्ये कामगार आणि महिला तसेच लहान मुले यांच्यामध्ये शेळी, मेंढी आणि बकऱ्या तसेच मोटारसायकल हे भरून ट्रक कळमनुरीकडे रवाना होत होता. या सर्व कामगारांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ट्रकमधील काही मजूर कळमनुरी येथील असून काही पुसद जिल्ह्यातील आहे. या संदर्भात तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याशी संपर्क साधला असता कामगारांची वैद्यकीय तपासणीनंतर काही अडचण नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी घेऊन पुसदकडे पाठवले जाईल, अन्यथा कामगारांची जवळा बाजार येथेच व्यवस्था केली जाईल असं सांगितलंय. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.